फायदा आम्हाला इतका झाला की विद इन शॉर्ट टाइम आम्ही एवढा चांगला प्रकारे महोत्सव सादर करू शकतो. आमच्या बरोबर परीक्षक मंडळी जी होती ती सुद्धा तशीच नावाजलेली होती आणि आम्हाला चित्रपटामधन जवळपास 13 नवीन पदार्पणाचे दिग्दर्शक मिळाले. म्हणजे आमच्यासाठी हे अतिशय आश्चर्यकारक गोष्ट होती की 13 दिग्दर्शक आज पहिल्यांदा चित्रपटामध्ये दिग्दर्शक म्हणून काम करणारी व्यक्तिमत्व आमच्या समोर आली. कारण नॉर्मली काय चित्रपट महोत्सव म्हटला की जे अगदी गाजलेले वाजलेले सगळे चित्रपट त्याच्यामध्ये असतात, 23 पैकी 13 दिग्दर्शक नवीन, त्यातलं 3 निवडायचे, ही खरी आमची कसोटी होती सगळ्यांचीच. म्हणजे आम्ही तिघं तर होतो पण आमच्या बाकीचे परीक्षेत 7 जण वगैरे, हे सगळ्यांचीच कसोटी होती. कदाचित थोडंफार पुढे मागे झालंय सगळं झालं असावं, कदाचित तुम्हाला त्रासही होतोय त्याचा, कारण आम्ही सगळे पण इथे उशिरा पोहोचलो. पण चित्रपट महोत्सव करण्याचं फक्त आमच्या डोक्यात ना असं एक वेळ म्हणतो, असं वेळ लागल्यासारखा मी वारं पहिल्या वारू कसा उधळतो तसे आम्ही उधळले होते. सकाळी 9 ते संध्याकाळी रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही रोज 4 चित्रपट बघायचो आणि 3 शॉर्ट फिल्म बघायचो. त्यामुळे आम्हाला फक्त ते आणि तेच ध्येय आमच्या समोर होतं की आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं आहे. 27 तारखेला सरांनी नॉमिनेशन पार्टी डिक्लेअर केलेली आहे, त्याच्या आत पिक्चर्स आणि हे सगळं बघून झालं पाहिजे, त्याचं नॉमिनेशन लिस्ट तयार झाली पाहिजे. शेवटचे 9 चित्रपट जे आहेत हे 29 तारखेला, 30 तारखेला, 31 तारखेला आणि 1 नोव्हेंबरला बिग सिनेमा सेकंड स्क्रीन अंबरनाथला होणार आहे, त्यांची नावं तयार करायची. एवढी सगळी प्रोसेस करताना सुद्धा मागे आमच्या बॅकिंगला कोण कोण आहे, कोण उभं आहे हे बघायला सुद्धा आम्हाला वेळ देण्यात दिला. पैसा कुठून येतो ते आम्हाला माहिती पण नाही. म्हणजे आम्ही सुरुवात केली ती लिटरली याच पद्धतीवरती सुरुवात केली होती, येईल ते करायचं, जसं जमेल तसं करायचं, पण करायचं. पण सुनील सरांच्या मदतीने जास्तीत जास्त लोक आम्हाला जॉईन होऊन गेले, जास्तीत जास्त आमचे सगळ्या स्वतःचे जे कॉन्ट्रॅक्टमधील लोक आहेत, बरीच मंडळी आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत हिंदी चित्रपटामध्ये. कारण मी स्वतः अभिनेता दिग्दर्शक असल्यामुळे मला बरेच लोक माहिती आहे. त्या सगळ्यांशी मी कॉन्टॅक्ट केला, महेंद्रने कॉन्टॅक्ट केला बऱ्याच लोकांशी, शॉर्ट फिल्मसाठी पण आम्ही बऱ्याच लोकांना कॉन्टॅक्ट केला. आणि लिटरली 11 तारखेला आमचा पहिला फॉर्म तयार झाला आणि 15 आम्ही क्लोजिंग ठेवलं, ते मला एक्सटेंड करायला लागलं 17 पर्यंत, कारण लोकांच्या डीव्हीडीज आणि फॉर्म्स आमच्याकडे पोहोचत होते तो पर्यंत. आणि 18 पासून आमचं नॉमिनेशन चित्रपट बघणं सुरू झालं. त्यामुळे आम्हाला टेन्शन होतं सगळ्यावरती की हे होणार की नाही, आपल्याकडे एवढं बघणं होणार की नाही, परीक्षेकडे बघणार की नाही, टेन्शन मध्ये आम्ही काम करत होतो. पण नाही, सगळ्यांचीच आम्हाला मदत खूप छान मिळाली आणि डेफिनेटली ज्या लोकांमुळे आम्ही हा चित्रपट महोत्सव आज नॉमिनेशन पार्टी पर्यंत आम्ही येऊन ठेवला आहे, ते तुम्ही सगळे आमचे रसिक मायबाप, सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणारे सर्व संस्था, कलाकार, तंत्रज्ञ,